Come on. It's a heart. Apni gaadi. Sir, smile please. Ha, yes. Wow. मस्त आलाय फोटो प्रिंट करून आणतो. हा बर चल. अरे नाही नाही ही आमची आहे ना. नाही सर ते फक्त फोटो पुरता असत झालं. अहो असं काय करताय कधी नव्हे ते मला असं मॅन ऑफ द मॅच मिळाल्याचा फील आला. घेऊन जाऊ दे ना प्लीज. नाही सर आपल्याकडे तसं अलाउड नाहीये. साके आपल्याकडे गाडी आहे ना. अरे पण मला हवी आहे ती. आपण तुझ्यासाठी दुसरी पण घेऊ. चल ह्याला काहीच अर्थ नाही. हे बघा सर हे आपलं इंजिन ऑइल. ओके तुम्ही इथं चेक करू शकता ते आपलं थंडगार एकदम कुलंट गाडीमधलं. आणि हे आपलं ते वायपरचं पाणी नाही का तर ते तिथून सोडायचं. तर असं एक ओव्हरऑल हे आहे. हां आणि आता हे आपलं बॉनेट बंद करतानाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती कोणती सांगा. जोरात आपटायचं नाही. तुम्ही सांगा मॅडम. इथलं एखादं बटन दाबायचं का. नाही नाही बटन वगैरे तसलं काहीच नाही आहे. तसलं काही नाही फक्त आजूबाजूला नजर मारायची. कोणाचा हात मध्ये नाही ना ते पाहायचं. आणि नाही तर सोडून. नाहीतर जे कोण आहे हात मध्ये त्याचा शाहिस्त का म्हणा. मध्ये आलं की पोट जाणार त्याची. काँग्रॅट्स. गाडी घ्या मस्त आणि जावा. शाहिस्त का. गणपती बाप्पा मोरया. कुठे जाऊया. कुठे थेट लोणावळा. दिल्ली पण चालेल. जुई काय करतेस तू. 30 क्रॉस करत नाहीये ना बघ. 30. अगं मग रिक्षा घेतली असते ना आपण. तू 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 समोर बघ आधी. समोर बघ. तू काटा दिसतच नाही रे. हल्लीच्या गाड्यानं नसतो की काय. काटा आहे फक्त तू 30 आसपास बघतेस आणि काटा 80 वर आहे. 80 कमी कर ना बस स्पीड. स्पीड कमी कर आधी. स्पीड कमी कर. आई सारखं का मागतेस. 80 रे कमी कर कमी कर. स्पीड कमी कर. हो हो करतो करतो. चाल 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 चाल. अरे वा आलीस का. हो. जुई तुझी पर्स मागे ठेवली आहेस ना. त्या पर्समुळे मागच्या गाडीचे हेडलाईट्स माझ्या डोळ्यात जाणार नाही. हा एक ॲडव्हान्टेज आहे पण त्यामुळे मला मागचं काहीच दिसणार नाही. हा एक डिसॲडव्हान्टेज आहे. आणि या दोघांची जर तुलना करायची ठरवली. काढते रे थांब जरा. आणि मुळात मी ती तिथे ठेवणारच नव्हते. मी इथलं ऍडजस्ट झालं की मी काढणारच होते. अरे म्हणजे काय अर्थातच तू तिथे ठेवणारच नव्हतीस. मी कुठे म्हटलं असं. छिचे एकतर तू वर आला नाहीस. आलो नाही. अगं ही गाडी ऐकत असेल तर काय म्हणेल. हा मुळात गाडी घेतल्या घेतल्या पहिल्याच दिवशी तिला घेऊन शॉपिंगला जाणं हा काही बरा प्लॅन नाही आहे. पण तरी तू गाडीतनं उतरताना साधारण असा संवाद होता. अरे तू कशाला येतोयस. पार्किंगला उगाच वेळ जाईल. तू गाडीतच बस. मी 10 मिनिटात जाऊन आले. आता ती 10 मिनिटं देवाची 10 मिनिटं नसून अर्धा तास असणार आहे हे आम्हाला कसं कळणार. एवढं समजतंय ना. मग बायकोला यायला उशीर का झाला हे विचारता नाहीयेत. किती गर्दी होती साखेत. आम्ही फोन केला होता पण आहा आपण आपला फोन पर्सच्या अशा एका गुढ कप्प्यात ठेवून देता की आम्हीच काय. देवाने जरी ठरवलं असतं की तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा तरी त्याचाही फोन तुम्हाला ऐकू गेला नसता. किती बोलतोस यार. चल ना आता घरी. आपल्याला तिथून सलॉन मध्ये पण जायचं. सलॉन. अरे अरे का अरे का. नाही नाही सलॉन मध्ये जायचं म्हणजे आपली भेट थेट पुढच्या महिन्यात होणार. थोडा तर वेळ लागतो तुला केस सेट करायला. चिडबिल पण
येत नाहीये. मला जरा गाईड करतेस? हो. अरे ये असं काचेवर धाप धाप मारू नकोस ना. तुझी बांगडी लागली काचेला तर काचेला तडा जाईल ना. ही बांगडी आहे. इतकं स्लिम घड्याळ पण असतं का? मी जे काय आहे गोलाकार स्टीलचं तुझ्या हातात आहे ना, ते काचेला लागलं तर मग काचेला तडा जाईल. साकेत तू खिडकी उघडी ठेव, मी सांगते. ये जा पुढे. येऊ का बघ? अगं येऊ का? अरे ये ना. अगं पण मग हा इथे कुई कुई आवाज का करतोय? अरे खूप जागा आहे साकेत. अगं पण तू कुठे आहेस? मी इथे उभी आहे. अगं तू गाडीच्या इतक्या जवळ उभी राहिलीस तर कुई कुई आवाज करणारच ना. 3 मीटरच्या थोडं लांब राहत या सेन्सर पासून. तू मला 3 मीटर वगैरे काही सांगू नको रे. तू हवा तो गोंधळ घाल, मी चालले वरचे. अगं ये माझी आई. तुझी आई असती ना तर एव्हाना सगळ्या काचा फुटल्या असत्या. मग तुझी आई असं मी म्हणेन का? मी ना रिव्हर्स घेतच नाही, गाडी इथेच उभी ठेवतो. तू ह्या पिशव्या घेऊन वर जा आणि माझे कपडे पण घेऊन ये. मी इथेच चेंज करतो, आपण असेच जाऊ बाहेर. साकेत आता पिशव्या तू घेऊन ये. अगं ऐक ना जुई. सोसायटी वाले मारणार आहेत. अरे वा मस्त चालवतेस तू गाडी. इकडे साकेत तू स्टेअरिंग वरचा हात काढना, मला येते चालवता गाडी. हो जरा सेफ्टी म्हणून मी फक्त. सेफ्टी मग एक काम कर, तुझा पाय घे आणि तोही इथे क्लच वरती ठेव. कमी येऊन मांडीत बसू तुझ्या. नाही मग हँड ब्रेक करतो पण हात काढ. मला येते यार साकेत. मी जाते आहे, मला येते गाडी चालवता. चला चल ना. चल. अरे हॅपी न्यू इयर. अगं वर्ष लोटलं तुझी वाट बघणे. चल ना प्लीज. काय झालं? सॉरी एसी नको लो. का? मी आता एसी मधनं आले. आपण आता सिनेमा बघायला जाणार म्हणजे थिएटर मध्ये परत एसी असणार. नको आता एसी. म्हणजे या खिडक्या खालीच राहू देत. नाही खिडकी पण नको. का? अरे वारा येईल मग केस उडतील ना. मी आता इतके पैसे खर्च करून छान केस सेट करून घेतले, मग ते वाया जाईल ना सगळं. मी काम करतेस का इथे? कुठे बटाटे मिळतात का बघतेस का? अरे एसी आपण चालू ठेवणार नाही, खिडक्या आपण वर ठेवणार. खूप उकडणार, तेवढ्यात बटाटे सुद्धा उकडून होतील ना. मी जाते कॅबनी. थांब. एक रिक्वेस्ट आहे, पुढच्या वेळेपासून ना फेविकॉलनी केस सेट कर. मी ते कायमचे सेट होते. चल आता. कमाल होता सिनेमा, मसाला होता. गाणी आवडली खूप. पण गाड्या केवढ्या उडवल्या यार त्यांनी. नवीन कोऱ्या करकरीत गाड्या उडवल्या. मला असं जीव. मी एक फोन करू शकते का? माझे मिस्टर ऍक्च्युली ट्रायल रूम मध्ये पाकिट विसरलेत. माझ्या फोनची बॅटरी खूप डाऊन झाली. प्लीज. हो देतो देतो. घ्या घ्या. तुम्हाला गाडीत बसायचंय का? टेन्शन नका. आले. थँक्यू. असं कसं कोणी पाकिट विसरू शकतं यार? या गोष्टी विसरणाऱ्यावरती ना टाळा लावला पाहिजे. बरं चावी दे ना गाडीची. माझ्याकडे नाही.
तुझ्याकडेच असेल ग. माझ्याकडे नाही साकेत, तू मला चावी दिलीस नाहीयेस. हल्ला तिकीट काउंटरवर राहिली. साकेत यार, काय झालं? नाही काय नाही. ओके बाय बाय. इतकं काही दिसत नाहीये, पण 2 फुटांवर तर धूळ बसले असंच वाटतंय अगं. हा आता अगदीच एखादा 1.5 शहाणा जवळ जाऊन स्क्रॅच एका बघूया, असं बघायला गेलं तर कळेल जराच खरचटलंय. नाही रे, व्यवस्थित कळतंय. घालूया यार, काही करूया पण घालवूया. काय पण चालेल, एनिथिंग. तुझे गोमूत्राचे प्रयोग ह्याच्यावर करू नको. नाही ग, टूथपेस्ट. टूथपेस्ट स्क्रॅचवर? अग कंपनीवाल्यांनी खरं तर स्क्रॅच रिमूव्हर म्हणूनच विकलं पाहिजे. आपण उगाच तर दात घासतो. टूथपेस्ट जेल. निर्मा निर्मा वॉशिंग पावडर निर्मा निर्मा वॉशिंग पावडर निर्मा पिडू. नाही साकेत, अगं काय केलंस? काय अगं स्क्रॅच गायब कसा झाला? काय केलंस? तुझे सगळे प्रयोग चालू होते ना, म्हणून मी मी काय काय नाही, मी फक्त वळून बसलीये. स्क्रॅच त्या बाजूला आहे. कसा ग नवरा माझा. आज सणाला काहीतरी स्पेशल करूया. माझी आई काय पुरणपोळ्या करायची यार. कटाची आमटी आणि पुरणपोळी, साजूक तूप आणि पुरणपोळी. आई पुरणपोळी माझी आई. आईंना दुसरं काहीच येत नाही करे.